हॅलो, नमस्कार. मी महेश्वरी तुमचं सर्वांचं स्वागत करते बिंग माहिया चॅनल मध्ये. तर आज मी 5 ते 10 मिनिटात तयार होणारा साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लेमन राईस बनवण्याकरिता लागणारे साहित्य: हिरवी मिरची 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, वाळलेली लाल मिरची 2, उडीद डाळ आणि चणा डाळ प्रत्येकी 1-1 चमचा मिक्स करून घेतलेला आहे, कांदा 1 लांब चिरून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पाने 5 ते 6 व काजू 5 ते 6 घेतलेले आहेत, शेंगदाणे, लिंबाचा रस व मीठ इत्यादी. लेमन राईस बनवण्यासाठी मी एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून गरम करत ठेवलेला आहे. तेल गरम झाल्यावर शेंगदाणे तेलात भाजून घेणार आहे. आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यात उडीद डाळ व चणा डाळ घालून ते सुद्धा ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे, चणा डाळ व उडीद डाळ व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि ब्राउन कलर देखील त्याला व्यवस्थित आलेला आहे. नंतर त्यात 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडल्यावर जिरे 1/2 चमचा घालायचं आहे आणि त्याचबरोबर कांदाही घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर लाल वाळवी मिरची घालून परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची देखील घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मी हिरवी मिरची लांब उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता. हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने 7 ते 8 घालायची आहेत आणि त्याचबरोबर काजू देखील घालायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता मी यात चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ अगदी थोडा घालायचा आहे कारण भातात ऑलरेडी मीठ घातलेला असतो. मीठ घालून परतून झाल्यावर लिंबाचा रस घालणार आहे. मी या ठिकाणी 1 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तुम्ही यात साखरही घालू शकता लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी, पण शक्यतो लेमन राईस मध्ये साखर घालत नाहीत. लिंबाचा रस घातल्यानंतर 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे, जेणेकरून लिंबाचा रस भाजून त्याचा कडूपणा लागणार नाही आणि त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे. हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर हळद घालून परतून घ्यायचं आहे आणि तयार केलेला राईस यात घालून परतून घेणार आहे. मी लेमन राईस साठी भात आधीच करून ठेवलेला होता. लेमन राईस साठी शक्यतो बासमती तांदळाचा वापर केला जात नाही कारण बासमती भात मोकळा होतो आणि लेमन राईस साठी जरी तुम्ही बासमती तांदूळ वापरला तर 1-2 चमचे लिंबाचा रस घातल्यानंतर पाणी घालायचा, म्हणजे लेमन राईस अतिशय उत्तम तयार होईल. तर आपला लेमन राईस ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता हे राईस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की राईसला रंग किती सुरेख सुटला आहे. तर आपला लेमन राईस बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लेमन राईस बनवून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.